हिंडण्या फिरण्यासाठी सूर्यमाळ कुठे आहे? सूर्यमाळाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? सूर्यमाळाला छोटं काश्मीर का बरं म्हणतात? दुरून समुद्रात बुडणारा सूर्य कसा बरं दिसतो? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शिवानी पाटणे. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण हिंडण्या फिरण्यासाठी अनेक ठिकाणं गुगलवर शोधतच असतो, पण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सूर्यमाळ तुम्ही पाहिला आहे का? आणि हा सूर्यमाळ नेमका कसा आहे याविषयीची वैशिष्ट्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. इंग्रजांच्या कालावधीमध्ये या स्पॉटची निर्मिती झाली आणि या स्पॉट असं याला सनसेट पॉईंट म्हणून संबोधलं जातं. कारण तर आकाश निरभ्र जर असेल त्यावेळेस इथून दिवसा समुद्र काही दिसत नाही, पण सूर्य मावळताने आकाश निरभ्र असलं तर इथून समुद्र दिसतो, म्हणजे समुद्रामध्ये सूर्य कसा स्थिर जातो हे स्पष्टीकरण इथून होतं. म्हणून याला इंग्रजांच्या कालावधीमध्ये सनसेट पॉईंट म्हणून असं नाव होतं. त्याच्याही पुढे जाऊन आपल्या भारत सरकारने फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथं पर्यटन स्थळ म्हणून इथं पाहण्यासारखी जागा आहे म्हणून त्यांनी त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि त्या पाहण्यासाठी बरेच लांबून लांबून लोक येतात आणि एक छोटं काश्मीर म्हणून त्यांच्या तोंडून इथं आम्हाला त्याचे ऐकवायच मिळतं. आता काश्मीर आमच्या गरीब लोकांनी तर बघितलेलं नाहीच आहे, परंतु इथं आल्यानंतर ते छोटं काश्मीर म्हणून संबोधतात. म्हणजे एक आम्हाला एक त्याच्यातला स्वाभिमान आणि स्वाभिमानाच्या पलीकडे जाऊन अभिमान आहे. आणि इथं लोक येतात, त्या लोकांच्या लोक पंढरपूरला जातात दर्शनासाठी, तर इथंच लोक येतात. देव म्हणून मनुष्य हाती दैवत ज्ञानाविनं झाला भूत असे, तर ज्ञान असेल तर त्याचा तो अभ्यास करण्यासाठी निसर्गामध्ये काय काय निसर्गाच्या सानिध्यामध्ये काय काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी इथं लोक येतात. अशी इथली थोडीशी छोट्या छोट्या अशी माहिती आपल्याला आहे.